जी काही पूर्णपणे घेतली जातात। तरुणांना मात्र धन्यवाद द्यावे लागतील। ओ नो बॉल, दिवा बांबेरे सर या ठिकाणी आपण पाहत आहोत, कळवतायत हा चेंडू नो आहे आणि नो बॉल इथे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिले फ्री हिटची संधी आता मात्र टीएन साठी जी आपण पाहतोय आहे। धाव फलकावरती पुनः एकदा आपण पाहत आहोत फ्री हिटची संधी आहे आणि हा चेंडू मात्र टीएन बिग हिट करेल आणि याच बरोबर हा सुद्धा चेंडू ओहो अडवलाय। बॉल मात्र तिथे आपण पाहतोय रोहनने जो काय दर्जेदार क्षेत्ररक्षण जे काय केलंय आणि याच बरोबर जर पाहिलं तर संघाची धाव संख्या वाढली जाईल। धाव फलकावरती 16 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका टीम मध्ये जर पाहिलं तुम्ही श्री स्वामी समर्थ ऑरियर्स या टीम मध्ये जर पाहिलं तर एक आयडॉल म्हणून जी काही रोहनची मात्र जी काही या स्पर्धेमध्ये जे काही सहभागी त्याला जे काय केलेलं आहे आणि आज सुद्धा चेंडू बिग हिट केलाय टीएन तुषारच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। संघाची धाव संख्या आपण पाहत आहोत धाव फलकावरती जर पाहिली 22 रन 22 धावा धाव फलकावरती ज्या काय आपण पाहत आहोत 22 रन षटक क्रमांक पहिलं संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रियोग शिवांश राजे फायटर्स या टीमचा जर पाहिलं तर 22 धावा आहेत दोन षटकार या ओव्हर मध्ये जे काय आपण पाहतोय आले दोन सिंगल्स दोन डबल एक चौकार अशा 22 धावा धाव फलकावरती जे काय आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजय आणि टीएन न मात्र जे काय एक चांगली सुरुवात जी आपण पाहतोय केलेली आहे। 23 बघा जे काय असेल चुका त्या सुधारून घ्या। 23 रन धाव फलकावरती जे काय नो बॉलची एक ते मात्र काउंट करायचे राहिले होते। 23 रन धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत शिवा लंके निगोज या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे सातत्याने मुंबईमध्ये बऱ्याचशा क्रिकेटच्या टूर्नामेंट खेळत असतात। ओ इथे प्रयत्न सुरेख होते विजय यांचे परंतु आपण पाहत आहोत तोपर्यंत घेतला जातील 2 धाबा संघाची धाव संख्या वाढली जाईल 25 रन 25 धाबा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामना क्रमांक आजच्या दिवसातील पहिला आणि त्याचबरोबर लीगचा हा 10वा सामना इथे जो आपल्याला पाहायचा आहे। प्रत्येक टीमला आज ना कमी संधीच आहेत संधी कमी आहेत आणि त्यामुळे 4 टीम फक्त क्वालिफाय होतील 2 संघ स्पर्धेच्या बाहेर पडले जातील। 6 संघांना या स्पर्धेमध्ये जे आपण पाहतोय सहभागी केलंय आणि 6 संघांच्या आमने सामने 19 मॅच आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। वा हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय सुंदर आहे तिथे जर पाहिलं तर ड्राईव्ह पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक धावतायत आणि तोपर्यंत सुद्धा आपण पाहणार आहोत तिथे धावा ज्या काही 2 मात्र पूर्ण होत आहेत 27 रन धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात। प्रिय शिवांश राजे फायटर्स पहिले इनिंगचा खेळ इथे जो आपण पाहतोय रंगला जाईल 4 ओव्हरची मॅच आहे। हा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे जेल टिपलाय विजून टिपलेला सुरेख जेल फलंदाज अजय गायकवाड बाद डीजे यांची बळीची ताली छोटे ऑपरेटर आमच्या आहेत काही नाही जाऊ द्या आता नका वाजू परंतु वाजवीत जा वेळ आहे आपल्याकडे। प्रवीण गायकवाड सरांचे सुंदर असे ट्रान्स आवाजामधून आपण ऐकत असतो। गावामध्ये उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील जेवढी काही मंडळी आहेत त्यांच्या दुकानाचा असेल नावाचा असेल ट्रान्स आपण निश्चित स्वरूपात ऐकतो। कमी कालावधीमध्ये वल्लभ आजे आणि या मंडळींना मात्र एक सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं जे काही दर्जेदार केले तुम्ही जर या मैदानावरती आला ना
सुद्धा इथे मात्र संधी आहे. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला, तिथे मात्र थोडीशी गडबड पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची आणि तोपर्यंत घेतल्या जातील दोन धाबा. मंगेश गोरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक दोन संपलंय. धाव फलकावरती 29 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळतात दिदे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोपली, सहा चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. ग्रँड मराठा मिसळ अँड पावभाजी सेंटर नेरूळ नवी मुंबई, प्रोप्रायटर आकाश मोगासी यांच्याकडून ओव्हर संपली. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ वॉरियर्स टीमचे जे काही संघ मालक आहेत सन्माननीय संजय शेठ गालंडे मामा मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. गालंडे साहेबांचं मनापासून हार्दिक सुरक्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. काल मात्र निगोज प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करत शेवटच्या सामन्याचा फायनलच्या मॅचचा हिरो ठरला रोहन साबळे. इथे मात्र षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे. पहिलाच बॉल बी हिट केलाय गाव कॉर्नरच्या दिशेला आणि जबरदस्त झेल टिपलाय पंचांकडे. इथे आपण पाहतोय दाद मागितली जाते आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपून दिलाय. संधी साधुनी थेट पठ्याला घेतली झणझणीत विकेट. बेल्लेगावचे मुक्ताई देवस ते सुद्धा म्हणजे फलंदाज तिथे अपील करतात हा बॉल नो आहे की काय चेक केलं जाते. देवा बांबेरे साहेब आणि बाबाजी मामा बांबेरे दोनही पंचांचं मी मनापासून परत एकदा स्वागत करेल. एक चांगली पंचगिरी चांगला अनुभव दोनही पंचांकडे आहे. सर्वांच्या नजरा ज्या आहेत सेटअपकडे लागलेल्या आहेत की काय येईल कारण टीएन एक चांगला फलंदाज आहे. झेल मात्र त्याचा झालेला आहे. अगदी या सकाळच्या सत्रामध्ये केपीएल पर्व 3 म्हणू शकतो असा आनंदाने या क्रिकेट मॅचचा आनंद घेतात. आमच्या निर्मळगाम कळचे ग्रामस्थ त्यामध्ये सागर शेट येवले आणि प्रसिद्ध बागायतदार शेतकरी दिगंबरजी गाडगे साहेब साहेब आपलं देखील केपीएल पर्व 3 वतीने सर्व संयोजक मंडळींच्या वतीने सकाळच्या पर्वामध्ये मनापासून सहर्ष स्वागत. आत्ताचे जे आपण पाहतोय दोन धावा आहेत आणि हा चेंडू नो बॉल. इथे आपण पाहत आहोत फ्री हिटची संधी देखील जी काही पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी आपण पाहतोय तयार आहे रोन. समोरच्या बाजूला मंगेश आणि बॅटेची हलकीशी कडजी आपण पाहतो एज होती परंतु फ्री हिटचा बॉल सुद्धा होता. इष्टांच्या पाठीमागे जर पाहिलं तर आमचे मित्र स्वप्नील जगताप यष्टीरक्षकाची जी काही भूमिका त्या ठिकाणी पार पाडतायत. पॉवर प्ले पहिल्या ओव्हरचा होता तिथे 23 धावा गेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये शिवानी जबरदस्त गोलंदाजी केली फक्त 6 धावा खर्च केल्या. ओ हा चेंडू इथे आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक बॉल इथे परत एकदा जे काही आपण पाहत आहोत अपील इथे परत एकदा नो बॉलची होती आणि हा चेंडू मात्र सुरक्षित आहे. झेल आपण पाहतोय होऊ शकला नाही आणि त्यावरती देखील घेतल्या जातील दोन धावा. संघाची धावसंख्या जी काय आपण पाहतोय वाढली जाईल 33 रन स्कोर कार्डवरती आहेत. अजय गायकवाड फक्त हा फलंदाज आपण पाहतोय बाद आहे. षडक क्रमांक जर पाहिलं तर 3 जे काही मार्गस्थ लागते आतापर्यंत जर पाहिले तर 2 चेंडू या षटकाचे झालेले आहेत. 4-4 ओव्हरचे मॅचेस आपण घेणार आहोत याची नोंद घ्या. गोलंदाज तयार रोहन परत एकदा हा चेंडू इथे बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला खूप दूरवरती आहे आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 रन. पाहुणे मौका हा मारलाय चौका श्री भैरवनाथ सीसीटीव्ही मंच. या ठिकाणी मात्र आमचे विनोद दादा जगदाळे खास मात्र या ठिकाणी आमच्या किरण गाळगे यांचा खास म्हणजे तो मित्र आहे. बाबुलवाडे या गावचे असणारे ते मात्र सुपुत्र आहेत परंतु मुंबईला स्थायिक आहेत. पाट
पाठीमागच्या वर्षी नेरूळ या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मी गेलो होतो आणि मी विनोदने तिथं मात्र एक जबरदस्त पोवाडा गायला होता. आज सुद्धा माझ्या आठवणीमध्ये आज पण पोवाडा होणार आहे. शाहीर आहेत आणि विनोददादा जगदाळे यांचं मनापासून हार्दिक सरशी स्वागत. 37 धावा धाव फलकावरती ज्या काय आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 रोहन साबळे जे काय आपण पाहतोय करतोय. एक चौकार इथे मात्र मंगेशने जो काय खेळलाय. संघाची धाव संख्या 37 धावा. गोलंदाज तयार. ओ हा सुद्धा चेंडू पुल केलाय आणि हा पॉवरफुल स्ट्रोक आहे. खणखणी षटकार. चरण हा गेला उत्तुंग षटकार. न्यू सचिन ज्वेलर्स भेल्ले प्रोप्रायटर शुभम शेठ भेल्लेकर यांचा दणदणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत धाव फलकावरती जर पाहिलं तर 43 रन स्कोर कार्ड वरती ज्या काय आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात. आतापर्यंत प्रयोग शिवांश राजे हा संघ जर पाहिला ना तरी एकही मॅच हरलेला नाहीये. तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ या टीमने 3 मॅच खेळले ते 1 मॅच जिंकलेले आहेत तर 2 मॅच हरलेले आहेत. ही मॅच जिंकावी लागेल रोहन अर्थात श्री स्वामी समर्थ टीमला. आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर धडाकेबाद षटकार. चरण गेला उत्तुंग षटकार. न्यू सचिन ज्वेलर्स भेल्ले प्रोप्रायटर शुभम शेठ भेल्लेकर यांचा दणदणीत षटकार. दोन लागोपाठचे षटकार मात्र मंगेश खेळतोय. एक चौकार आणि संघाची धाव संख्या इथे आपण पाहत आहोत 49 या धाव संख्येवरती जी काय जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडू मध्ये 20 धावा. मंगेश गोरे इथे मात्र वैयक्तिक खेळतोय. जबरदस्त फटकेबाजी. गाव चॅम्पियन क्रिकेटची स्पर्धा आहे. गावातील सर्व खेळाडू तुम्हाला इथे जे काय पाहायला मिळत आहेत. आणि याच बरोबर क्लिंग मोड फर्निचर उद्ध्वस्त केलंय मंगेश गोरे. बाद साधुनी थेट पठ्याला घेतली झणझणीत विकेट. बेल्लेगावचे मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष प्रसिद्ध गाडा मालक माननीय जानकुश गावकर यांची बळीची ताळी. कार्यक्रमाच्या निमित्ताने शामशेठ मस्के प्रसिद्ध उद्योजक दादा आपण देखील उपस्थित होता. आपल्याही मनापासून सरचे स्वागत. त्याचप्रमाणे कळस निर्मळगाम नगरीचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मच्छिंद्र शेठ गलांडे त्याचप्रमाणे पप्पू शेठ गाडगे दादा आपण देखील उपस्थित आहात. आपल्याही मनापासून सरचे स्वागत. धक्का क्रमांक इथे आपण पाहतोय दुसरा मंगेश गोरे. या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला रोहन शेवटच्या बॉलवरती. जरी थोडासा तिसऱ्या ओव्हर मध्ये रोहन मागडा ठरला परंतु त्याने मात्र त्याचं काम केलं आणि जो एक चांगला सेट झालेला फलंदाज मंगेश गोरे होता त्याला बाद केलंय. संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 49 धावा. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत संजू गाडगे जे काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतील. त्याचबरोबर आमचे खंडू जाधव जे काही पंच आहेत ते सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून हार्दिक सरशी स्वागत आहे. साहिल क्षीरसागर एक चांगला गोलंदाज आपल्या गावातील जो पूर्णपणे जो काही आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे वल्लभ आजे ज्या ज्या वेळेस बाहेर इतर गावांमध्ये एक गाव एक टीम मध्ये जातात त्यावेळेस तिथे आपल्या कळस टीमचा एक चांगला गोलंदाज सातत्याने पाहायला मिळतो. त्याचं नाव आहे साहिल. वा बॉल पा इथे मात्र जबरदस्त कट केलाय. चेंडू मात्र स्वप्नीलच्या हातामध्ये जाईल. तिथे डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती एक फक्त धाव आली त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती जर पाहिलं तर एकही धाव नाहीये.
कमबॅक करणारा हे षटक आहे का? कारण तुम्हाला निश्चित स्वरूपात मी सांगेल, तुम्ही एका बाजूला टीएन मंगेश या खेळाडूंना जर पाहता तर दुसऱ्या बाजूला रोहन स्वप्नील यासारखी दिग्गज नाव आहेत, हे विसरून जाऊ नका। ओ हा चेंडू इथे आपण पाहत आहोत, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा थांबलाय, तोपर्यंत इथे पाहत आहोत आपण। धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त एक। स्कोर कार्ड वरती जर पाहिले तर 51 धावा जे आतापर्यंत बनवले गेल्यात प्रियोग शिवांश राजे फायटर्स या संघाच्या। शेवटचे 3 चेंडू मात्र पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत। ओ याच बरोबर तुषार झिंझाड आज मात्र एक वेगळ्या फॉर्म मध्ये आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, समालोचन कक्षाला सलामी देणारा खणखणी षटकार। चरण उत्तुंग षटकार न्यू सचिन ज्वेलर्स बेल्ले, प्रोप्रायटर शुभम शेठ बेल्लेकर यांचा गणगणीत षटकार। कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय संतोष शेठ मोकाशी त्याचप्रमाणे अविनाश जी मेंढे दादा आपण देखील उपस्थित होत आहे, त्यांच्या समवेत सन्माननीय राजू अण्णा क्षीरसागर दादा आपल्या देखील मनापासून सहर्ष स्वागत। 57 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहोत षटकाराच्या सहाय्याने। परत एकदा आणि हा लागोपाठचा दुसरा स्टँड ऑन डिलिव्हर टीएनच्या बॅट मधून छेरण। हा गेला उत्तुंग षटकार न्यू सचिन ज्वेलर्स बेल्ले, प्रोप्रायटर शुभम शेठ बेल्लेकर यांचा गणगणीत षटकार। 8 चेंडू आणि 25 धावा बनवल्या टीएन ने, जबरदस्त फटकेबाजी आहे। नयन कंबळे कृपया आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। स्वप्नील आणि रोहनचं नाव मी सांगितलं, परंतु शिवा लंके याही खेळाडूला विसरून जाऊ नका, तो टीमचं नेतृत्व करतोय। परत एकदा आणि याच बरोबर षटकार हॅट्रिक कंप्लीट तुषार झिंझाड, लागोपाठचे 3 षटकार टीमच्या बॅट मधून छेरण। हा गेला उत्तुंग षटकार न्यू सचिन ज्वेलर्स बेल्ले, प्रोप्रायटर शुभम शेठ बेल्लेकर यांचा गणगणीत षटकार। या ठिकाणी पहिल्या इनिंगचा डाव जो आपण पाहतोय संपला गेला, 69 झाल्यात तर 24 चेंडू मध्ये श्री स्वामी समर्थ टीमला 70 धावेंची जी आपण पाहतोय गरज आहे। या नंतरच्या मॅचचा आपण या ठिकाणी टॉस करतोय डिंगडोंग मराठा आणि त्यांच्या विरोधात सरपंच 11 या ठिकाणी नाणेफेक केली जाईल आणि या नाणेफेक साठी कृपया मजिंद्र शेठ गलांडे त्यामध्ये सन्मान्य दिगंबरजी गाडगे या दोन्ही मान्यवर मंडळींना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे। कृपया खेळाडूंना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर येताना शिस्तीमध्ये बाहेर यायचं आहे, आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण करत आहोत कारण की शिस्तप्रिय संघाला 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी केपीएलच्या वतीने जाहीर केलेलं आहे आणि अतिशय कालपासून सुंदर असं शिस्तप्रिय संघ या ठिकाणी मैदानात आपण बघतोय। त्याचप्रमाणे अगदी कालपासून या केपीएल पर्व 3 लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून होतोय त्यांचे मार्गदर्शक सन्मान्य संदीपजी मंडले सर यांचं अतिशय सुंदर असं टीम या ठिकाणी काम करत आहे, त्यांचं देखील केपीएल पर्व 3 आणि समस्त ग्रामस्थ निर्मलग्राम कळसच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत, त्यांना देखील लाख लाख धन्यवाद। वल्लभ सर मान्यवर आलेले आहेत, फक्त तुम्ही टॉस करून घ्या। कारण गावकऱ्यांसाठी ही स्पर्धा जुनी नाही, परंतु जे मान्यवर येतात त्यांचे शुभास ते टॉस करून कमिटीचे सदस्य त्या ठिकाणी एक जण तांबा डिंगडोंग मराठा किरण गाडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत सरपंच 11 वल्लभ पाणे अशी। मात्र यानंतर 2 चांगल्या मित्रांची एकमेकांच्या विरोधात जी पूर्णपणे मॅच आहे, टॉस केला जातोय मान्यवरांचे शुभास ते डिंगडोंग मराठा आणि वर्सेस सरपंच 11 टॉस का बॉस इथे जे काही पूर्णपणे आपल्याला पाहिजे सरपंच 11 या संघाने वल्लभ तुम्ही टॉस जिंकलेला आहात आणि आपला एक निर्णय 2 मिनिटांमध्ये द्या। आता इथून पुढे एक सूचना आहे, ज्या वेळेस मॅच संपेल ना त्यावेळेस सुद्धा संघांनी लाईनअप मध्येच बाहेर यायचे, अन्यथा त्या टीमला 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या।
कालपासून सुंदर असं शिस्तप्रिय नियोजन ज्या टीमचं या मैदानात पाहायला मिळतं ते प्रियोग शिवांश राजे फाइटर्स कप्तान अजय गायकवाड आणि अगदी सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचा आवाज या मैदानामध्ये ऐकतोय ज्यांनी पंचक्रोशीतील अनेक मैदानांमध्ये आपला आवाज गमावला अतिशय सुंदर असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून होतंय ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय नवनाथ साबळे सर सर आपलं देखील केपीएल पर्व तीनच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत तुम्हाला एक विनंती आहे गुरुवारी वगैरे म्हणू नका मला मी तुमच्यातलाच एक मित्र आहे माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे दिग्गज मंडळी मात्र समालोचन क्षेत्रामध्ये होऊन गेलेली आहे मी काय फक्त त्यांचंच पाहून शिकलोय गुरुवारी वगैरे म्हणू नका खऱ्या अर्थाने आमचे गुरुवारी कैलासवासी सीतारामदादा चौधरी ते फक्त एकमेव गुरुवारी आहेत त्यानंतर बरेचसे समालोचक होऊन गेले परंतु त्यांची जी काय लपक आहे जपक आहे ते आतापर्यंत कोणी घेऊ शकलं नाही आणि फक्त गुरुवारी